लॉकडाउन नको व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे। कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 31 मार्च पर्यंत लागू केलेल्या संचारबंदीस शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवून तो निर्णय मागे घ्यावा यासाठी बुधवारी दिनांक 24 सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातली। गेल्या वर्षभरापासून शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णतः कोलमडलेल्या आहेत। छोटे मोठे विक्रेते व्यापारी उद्योजक अक्षरशः हैराण आहेत। आर्थिक दृष्ट्या डबघाईस आले आहेत। दैनंदिन व्यवहार सांभाळणे सुद्धा मुश्किल बनले असून त्यामुळे विक्रेते व्यापारी आणि उद्योजकांसमोर नानाविध प्रश्न उभे राहिले आहेत। त्यातून कसे बसे सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना प्रशासनाने पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी पेठा सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन ठप्प होणार आहे, विस्कळीत होणार आहे। प्रशासनाने एकंदरीत गंभीर परिस्थिती ओळखून या संवेदनशील स्थितीत मार्ग काढावा, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, परंतु लॉकडाऊन संचारबंदी सारखे निर्णय घेऊन व्यवहार पूर्णतः ठप्प करू नये अशी विनंतीही या मंडळींनी जिल्हा प्रशासनास केली। परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सर्व व्यापारी जमा झालेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। दिनांक 24 तारीख म्हणजे आज संध्याकाळपासून ते 31 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले। त्या अनुषंगानं सगळ्या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आलं आहे की लॉकडाऊन न करता याच्यामध्ये काही आपल्याला करता येईल का, जसं की आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सकाळचा टाईम 3 तासाचा दूधवाले भाजीपालेवाल्यांना दिला आहे, नंतर 9 ते 3 वाजेपर्यंत व्यापाऱ्यांना दिला आहे, तर अशा याच्यासाठी आम्ही तडजोड करण्यासाठी आम्ही जस्ट एक डेलिगेशन घेऊन नाही का जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनात गेलो बोलण्यासाठी। त्यांनी आम्हाला सर्व सांगितलं, आम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये काही रस नाही आहे, आम्हाला तुम्हाला बोलायचं नाही, तुमचं काय असेल तर लेखी द्या, मग पाहू। मग पाहू म्हणजे काय, किती वेळेस निवेदन द्यायचे? गेल्या 1 वर्षापासून आम्ही निवेदनच देत आलेलो आहे, ऐकलं आहे का आमचं कोणी? का परभणी वेगळं आहे, पुणे नाशिक नगर इकडे नाही आहेत का करोना पेशंट? 5-5 हजार पेशंट आहेत तिथे। मुंबई पूर्ण उघडी आहे, हैदराबाद उघडं आहे, नांदेडमध्ये 3-3, 4-4 तास ढील दिलेली आहे, जालना आहे, इतर जिल्ह्यात आजूबाजूचे हिंगोली आहे, मग काय पूर्ण महाराष्ट्राची संख्या काय परभणीमध्येच येऊन बसली काय मरायला? मला एक कळत नाही की परभणीमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रातले करोना पेशंट परभणीत मिळेत का? ठीक आहे ना, आम्ही करतोय ना शासन प्रशासनाला, आम्ही व्यापारी प्रत्येक वेळेस मदतच करत आलेलो आहे, पण आता गळ्याला फाशी घ्यायची वेळ आली सगळ्यांना, काय म्हणून बंद करणार आम्ही? आम्हाला इन्कम टॅक्स भरायचा आहे, GST बाजारातले, मग नौकरांच्या पगारी वेळेवर देता येत नाही आम्हाला, आणि काय म्हणून बंद करायचं आम्ही, आणि किती दिवस ऐकायचं? हां बरं, बंद आम्ही आत्ता करतो, 1 महिन्यासाठी बंद करतो, करोना जाणार आहे का मला ह्यांनी लिखतमध्ये द्यावं। करोनाचा प्रादुर्भाव जो झालेला आहे परभणी, जे नाही का होरपळून निघाली असं म्हणणं आहे यांचं प्रशासनाचं, ह्यांनी आता लेखी स्वरूपात देऊन टाकावं आम्हाला की नाही का तुमच्या लॉकडाऊनमुळे परभणीचा करोना जाणार आहे, आम्हाला आश्वासन द्यावं, आम्ही खुलं बंद करून टाकतो। आम्हालाही आमच्या जीवाची काळजी आहे हो, आम्हाला जीवाची काळजी आहे, पण जीव वाचवण्यासाठी आम्ही पण वाचलो पाहिजे ना, आमचे गिराक वाचले पाहिजे, आमचे नागरिक वाचले पाहिजे, आमचं बँक बॅलन्स वाचलं पाहिजे, घर वाचलं पाहिजे, नाही एकट्या माणसाचा जीव घेऊन करायचं काय आम्हाला? आम्हाला एकट्या नाही, आम्हाला सर्वच पाहिजेत, आम्हाला तुम्ही पाहिजे, शासन पाहिजे, प्रशासन पाहिजे, पण त्याला समतोल पाहिजे काहीतरी, इक्वल न्याय द्या ना आम्हाला। अख्खा महाराष्ट्र उघडा आहे आणि परभणीमध्येच काय झालं आहे असं की लॉकडाऊन करण्यासारखं? हा परभणीचं पाहून आपलं काहीतरी कॉन्टॅक्ट करायचं आणि एखादा जिल्हा परत बंद करायला लावायचा, हे ब्युरोक्रेसी चाललेली आहे, याच्यामध्ये पण खूप मोठं राजकारण चाललं आहे। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आवर्जून सांगतो, परभणीतला एकही राजकारणी माणूस आमच्या पाठीशी नाही आहे, हे फार दुःखदायक आहे। जिल्ह्यामध्ये एवढे मोठे मोठे दिग्गज नेते आहेत, निवडणुका झाल्या आत्ताच, त्यांना करोना झाला नाही का हो? करोनामध्ये निवडणुका घेता येतात तुम्हाला, लाखाच्या संख्येनं बाहेर इतर राज्यामध्ये सभा चालू आहेत, त्यांना करोना नाही झाला आणि आम्हाला झाला, म्हणजे असं झालेलं आहे, कोणी यावून टिकली मारावती परभणीमध्येच, कोणी या आमच्या बोकांडी बसा आणि आम्हाला संपून टाका, हे जिल्हा संपून टाकण्याच्या मागचं राजकारण आहे, याच्यापेक्षा पुढं काही बोलायचं नाही मला। जय हिंद जय महाराष्ट्र। व्यापारी म्हणतील तर आम्हाला दुकानं बंद नाही करायचे, ते व्यापारी ठरवतील, आता याच्यामध्ये संघटना काही आता होणार नाही, संघटना एकट्या दुकट्याची नाही आहे, ही संघटना सगळ्या व्यापाऱ्यांची आहे, ह्यांनीच निर्णय घ्यावं आणि ह्यांनी स्वखुशीनं काय करायचं ते करावं, एवढं मी सांगेन।